बेकिनकेरे गावात गुरुवारी 2 गव्यांनी घातलाय धुमाकूळ. गावकऱ्यामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण. हत्ती गेला आणि गव्यांचा कळप आला. गव्यांना पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. बेकिनकेरे गावात गुरुवारी 2 गव्यांनी भर दिवसा धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे गावात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती गेला आणि गव्यांचा कळप आला, त्यामुळे परिसरात वन्य प्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे. भरगावात आलेल्या गव्यांनी गावाशेजारील असलेल्या पिकांचे नुकसान केले आहे. गावात आता वन्य प्राण्याबरोबर घराबाहेर पडणेच धोकादायक बनू लागले आहे. मागील 15 दिवसात हत्तीने धुमाकूळ घातला होता, तेवढ्यात आता गावात गवे आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी डोंगर भागात चारा पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने वन्य प्राणी आता गावाकडे कूच करत आहेत. सीमा हद्दीवरील असलेल्या बेकिनकेरे, बसुरते, अतिवाड आणि चंदगड तालुक्यातील कौलगे, होसूर, सुंडी परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. या गव्यांना पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत वन खाते कितपत गांभीर्य घेणार असा प्रश्नही पडू लागला आहे.